घटनेची संभाव्यता याच्यावरील एक पत्त्याच्या कॅटचं उदाहरण पाहतोय आपण. काय पाह उदाहरण, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. चार घटना दिले तर पहिली घटना एक्का मिळणे, दुसरी घटना इस्पिक पत्ता मिळणे, तिसरी घटना चित्रयुक्त पत्ता मिळणे आणि चौथी घटना जी आहे ती लाल पत्ता मिळणे. तर सुरुवातीला आपल्याला सांगितले त्याने नवर अवकाश आपण पाहिजे योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅट मधून, म्हणजे एकूण पत्त्याच्या कॅट मध्ये 52 पत्ते असतात. मग काय लिहिलं आपण, काय समजले आपण, समजा यस हा नमुना अवकाश आहे आणि मग काय होईल पत्त्याच्या कॅट मध्ये एकूण 52 पत्ते असतात म्हणजे एन ऑफ यस बरोबर 52, म्हणजे यस या नमुना अवकाश मध्ये एकूण पत्त्याची संख्या जी आहे ती 52 आहे. आता घटना पाहतो आपण एक एक. पहिली घटना एक्का मिळणे, समजा ए ही घटना काढलेला पत्ता एक्का असण्याची आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण पत्त्याच्या कॅट मध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे की काय असतात ते, म्हणजे चार संच असतात, बदाम चौकट किल्वर आणि इस्पिक असे चार संच असतात आणि चार संचामध्ये पत्ते कोणते असतात त्यामध्ये एक्का असतो. नंतर त्यावरती 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे अंक असतात, संख्या असतात, 10 ही संख्या असेल. नंतर राजा राणी गुलाम असे एकूण 13 असतात. तर त्याच्यापैकी आपल्याला लक्षात येतं की एक्का पत्ता जो असतो तो ह्या प्रत्येकामध्ये बदाम चौकट किल्वर इस्पिक या प्रत्येक संचामध्ये एक पत्ता असतो एक्का. मग एकूण किती झाले, बदाम मध्ये एक आहे, चौकट मध्ये एक आहे, किलोर मध्ये एक आहे, इस्पिक मध्ये एक आहे, एकूण एक्का पत्ते जे आहे ते 4 आहेत. म्हणजे एन कंसात एक एन ऑफ ए बरोबर 4 होईल. मग पी ऑफ ए कसं काढायचं असं आपण सूत्र, एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस, एन ऑफ ए म्हणजे 4, एन ऑफ एस आपण घेतले 52, हे 4 ने भाग दिला आपण 4 × 4 खाली जर छेदाला भाग दिला आपण 52 4 × 4 खाली 1 राहील, वरतून 2 घेतले 12 झाले, 4 × 3 = 12 म्हणजे एका पत्ता मिळण्याची संभाव्यता जी आहे ती किती आली 1/13. दुसरी घटना पाहतोय आपण, समजा बी ही घटना काढलेला पत्ता इस्पिक असणे. तर आपण इथंच पाहिलं होतं आपण हे प्रत्येक चार संच आहेत, बदामचा एक संच आहे, चौकट किल्वर इस्पिक ह्या प्रत्येकामध्ये 13 आहेत, बदाम मध्ये 13, चौकट मध्ये 13, किलोर मध्ये 13, इस्पिक मध्ये 13 असे एकूण 52 नाही तर त्यामध्ये आपल्याला विचारलंय इस्पिक पत्ता असणे. मग कॅट मध्ये इस्पिक पत्त्याची एकूण संख्या किती होईल 13 होईल, म्हणजे पी ऑफ एन ऑफ बी बरोबर हे 13 होईल. मग पी ऑफ बी बरोबर आपलं सूत्र आपल्याला लिहिता येईल एन ऑफ बी भागिले एन ऑफ एस, एन ऑफ बी किती आहे 13, एन ऑफ एस आहे 52 आपण घेतले नमुना अवकाश मध्ये 52. इथं भाग जर आपण संख्या दिला 13 × 13 आणि 13 × 54 चारचा भाग जाईल 1/4. तिसरा पहा घटना, समजा सी ही घटना चित्रयुक्त पत्ता मिळणे. आता पहा चित्रयुक्त पत्ता कसा असतो, कशाला बनायचा, तर त्याच्यामध्ये एका संचामध्ये म्हणजे बदाम मध्ये जर आपण विचार केला तर बदाम मध्ये काय असतात त्यात एकूण 13 पत्ते असतात, त्यापैकी राजा राणी आणि गुलाम असे चित्रयुक्त पत्ता असतात. म्हणजे याच्यामध्ये 3 आहेत, कोणते राजा राणी गुलाम, इथं 3, इथं 3, इथं 3 असे आपण लिहितोय. आपण एका संचामध्ये राजा राणी गुलाम असे चित्रयुक्त पत्ते किती असतात, इथं 3 असतात एकामध्ये. म्हणून चार संचामध्ये एकूण चित्रयुक्त पत्ते किती होतील 4 संच आहेत आणि प्रत्येक संचामध्ये 3 आहेत आणि 4 × 3 = 12 होईल. एन ऑफ सी बरोबर किती होईल 12 येईल. या अपेक्षित घटना जी आहे सी त्यामध्ये 12 काय येतील नमुना घटक येतील. म्हणून पी ऑफ सी बरोबर सूत्र होईल एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस, एन ऑफ सी किती आहे 12 आहे, एन ऑफ एस जे आहे ते 52 आहे. कितीने भाग जाईल बघायला, 4 भाग जाईल, 4 × 3 = 12 खाली 4 × 4 खाली राहिला 1 × 3 = 12 3/13 जी आहे ती काय झाली याची संभाव्यता झाली. आता शेवटचं पाहत आपण, समजा डी ही घटना कशी घेते आपण लाल पत्ता मिळणे. आता आपल्याला माहिती आहे बदाम आणि चौकट हे जे आहेत 2, 13 पत्ते जे आहेत हे लाल रंगामध्ये असतात आणि किलोर आणि इस्पिक जे आहेत हे काळ्या रंगामध्ये असतात. म्हणजे एकूण काय असतील बदाम मध्ये 13 पत्ते आणि चौकट मध्ये 13 पत्ते, एकूण लाल पत्त्यांची संख्या जी आहे ती 13 + 13 किती होईल 26 होईल. आणि मग एन ऑफ डी बरोबर आपल्याला लिहिता येईल 26. म्हणून पी ऑफ डी ह्याची संभाव्यता जर आपल्याला काढायची असेल तर काय होईल सूत्र, एन ऑफ डी भागिले एन ऑफ एस, एन ऑफ डी किती घेतला आपण 26 आणि एन ऑफ एस जे आहे ते 52 होईल. भाग काय जाईल 26 × 26 = 52 या पद्धतीने आपण काय केलं संभाव्यतेवरील उदाहरण पाहिलेली.